सर नेमकी बैठक नेमकी कशा संदर्भात होती, काय विषय काय होता? असं आहे की काही विषयाच्या संदर्भामध्ये बैठक होती आणि त्याच्या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे, त्याच्यापेक्षा अधिक काय ते सर काही विषयामध्ये काय नेमके विषय काय नाही? आता असं आहे की सगळे बैठकीतले सगळे विषय आहे, सगळे काय असे जाहीर सांगता येणार नाहीत, परंतु काही प्रश्न असतात ते अडलेले असतात, काही वैयक्तिक काही सार्वजनिक असे प्रश्न असतात, काही सार्वजनिक प्रश्नांच्या संदर्भात चर्चा होती. सर संजय पाटीलवरती पाठीमागे घेण्याच्या संदर्भात राजकीय जे गुन्हे होते ते देखील पाठीमागे घेण्याच्या संदर्भात काही चर्चा झाली का? प्रशासकीय लेवलचे काही बदल पुढच्या काळामध्ये अपेक्षित नाही? नाही, याच्या संदर्भामध्ये अशा प्रकारची कुठलीही चर्चा झालेली नाही. याच्या संदर्भामधली चर्चा जर करायची असेल तर ती आम्ही माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी करतो, तशा प्रकारची कुठलीही चर्चा झालेली नाही. विशेषतः सांगलीतील कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात कोणत्याही प्रश्नाच्या संदर्भात चर्चा झाली नाही, काही सार्वजनिक विषयाच्या संदर्भात चर्चा झाली. मोहित कंबोज यांनी केलेल्या तक्रारीनंतर बांद्र्यामध्ये FIR झालेला आहे वर्ष गायकवाड आणि असलम शेख यांच्यावर. मला त्याच्या संदर्भात माहिती नाही, मी माहिती घेतो. सर ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडीची कारवाई सुरू आहे त्या संदर्भात काही चर्चा झालेली आहे का? या संदर्भात काही चर्चा झालेली नाही. सर काही संजय पांडे यांना केवळ विरोधक आरोप करतायत की अडकवण्यासाठी बसवलं गेलं आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष त्यांनी एक प्रेस रिलीज काढली, त्यांनी एक तुमच्याकडे तक्रारीचं पत्र दिलं होतं नाना पटोले पंतप्रधान यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावर, आणि त्या प्रेस रिलीजमध्ये म्हटलेलं आहे की आपण योग्य ते कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिलेले आहेत. नेमके काय म्हटलेलं आहे? असं आहे की येणाऱ्या प्रत्येक पत्रावर आम्ही तपासून आवश्यक ती उचित कारवाई करावी अशा प्रकारचा रिमार्क देऊन विभागाला पाठवत असतो. विभागाला त्याच्यामध्ये तथ्य जर आढळलं तर विभाग त्याच्या संदर्भात पुढील कारवाई करतो, आणि तथ्य नसेल तर मग त्यांच्या लेवलला त्याच्या संदर्भामध्ये ते प्रकरण निर्गत केलं जातं. सर आयुक्त संजय पांडे यांना केवळ अडकवण्यासाठी आपल्याला बँकिंग असेल आणि बंद देखील पुकारलेला आहे, त्या अनुषंगाने काही गृह मंत्रालयाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत का राज्यांमध्ये? नाही, आता हा एक रुटीनचा भाग आहे. पोलीस यंत्रणा नेहमीच सतर्क असते, आणि अशा प्रकारचा संप वगैरे झाला तर पोलीस यंत्रणा त्याच्या बाबतीत संपूर्ण दक्षता घेऊन कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करेल. संजय पांडे मुख्यमंत्री नाराज आहेत आणि त्यानंतर पवार साहेबांची आपली काही चर्चा झाली अशी काय पेन ड्राईव्ह बॉम्ब प्रकरण जे आहे त्याला जे आपण उत्तर दिलं सभागृहामध्ये त्याच्यावर मुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री कोणत्याही परिस्थितीत नाराज नाही आहे, प्रत्येकाची आपली आपली स्टाईल असते, शैली असते, त्यामुळे कुठली त्याच्याविषयी चर्चा नाही, आणि मुख्यमंत्री पण नाराज नाहीत. मुख्यमंत्र्यांनी फोन करून माझं अभिनंदन केलं. सर संजय पांडे यांना आयुक्त पदावरती केवळ विरोधकांना अडकवण्यासाठी बसवलं गेलं आहे असं अधिवेशनामध्ये वारंवार विरोधक सांगायला पाहायला मिळत होते, त्यामुळे कुठेतरी आजच्या बैठकीमध्ये याविषयीची काही चर्चा झाली किंवा संजय पांडे स्वतः उपस्थित होते? मी अतिशय स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणाचीही नियुक्ती कोणाला अडवण्यासाठी किंवा असा कोणावर सूड उगवण्यासाठी अशी झालेली नाही, आणि आजच्या बैठकीत सुद्धा तशा प्रकारची कोणतीही चर्चा झालेली नाही. थँक्यू सर. थँक्यू. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत गृहमंत्र्यांची बैठक झाली, यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक झाली, मात्र कोणत्या विषयावरती ही बैठक झाली हे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी थेट सांगितलं नाही, मात्र पोलीस बदल्यांबाबत चर्चा झाली नाही, पेनड्राईव्ह बॉम्ब बाबत चर्चा झाली नाही असं ते म्हणाले, फक्त काही सामाजिक विषयांवरती चर्चा झाली एवढंच उत्तर, एक ढोबळ उत्तर गृहमंत्र्यांनी दिलेलं आहे. एकीकडे स्वतः गृहमंत्री, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि मुंबईचे पोलीस आयुक्त या बैठकीला असताना नेमक्या कोणत्या मुद्द्यांवरती ही चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आलं.